लग्नाचं फर्निचर असो या घरचे वैभव वाढवणारे फर्निचर, नाव तर एकच, इसबावीतील सागर फर्निचर। आमच्याकडे विविध डिझाईनचे सोफा सेट, सोफा कम बेड, टीपॉय, आकर्षक डिझाईनचे बेड, राजाराणी कपाट, हे सर्व एकाच छताखाली। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। आज पंढरपूरमध्ये आज सर्व 30 ते 35 संघटनेचे सर्व व्यापारी उपस्थित होते। आज 3 दिवस झालं आम्ही सगळे व्यापारी एकत्र येऊन पहिल्या दिवशी आम्ही घंटानाद आंदोलन केलं, दुसऱ्या दिवशी आर्द्रंग आंदोलन केलं, आज रोजी दुपारी आम्ही तहसील कार्यालयासमोर आज आम्ही ठिय्या आंदोलन केलं। आज संध्याकाळीमध्ये आमची आज सर्व व्यापाऱ्यांची बैठक झाली। आज बैठकीमध्ये सर्व व्यापारी म्हणाले की उद्या ज्याला 13 तारखेला सगळ्यांनी आपले दुकान उघडायचे, गुन्हे दाखल झाले तर आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, पण आमच्या पोटासाठी आम्ही उघडणार आहोत दुकानदारी, आमचा ठाम निर्णय झालेला आहे। आज जिल्हा अधिकाऱ्यांची मीटिंग झाली, त्यांनी त्यांच्या निर्णय ठाम आहेत, आम्ही आमच्या निर्णयात आम्ही ठाम आहोत, उद्या आमची सगळे दुकानं उघडली जातील। पंढरपूर व्यापारी महासंघाची मीटिंग इथं भट्टर शेट्टी यांची दुकाने आयोजित केली होती, त्यास असं ठरवण्यात आले की उद्या सकाळपासून उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वांनी दुकाने उघडे ठेवण्याचे ठरले, आणि त्यामध्ये कुणावर जरी काय कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर त्यास व्यापारी महासंघाने सहकार्य करावे असं आज ठरलेलं आहे, असं सर्वांनी उद्या दुकाने उघडा असे सर्वांना विनंती। आज जवळजवळ इथं 30 ते 35 संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी सुद्धा सर्वांनी एकमुखाने दुकान उघडण्यास पाठिंबा दिलेला आहे।